आपल्या सगळ्यांच्या आवडत्या आणि आपल्या आधारस्तंभ बनलेल्या मासूमच्या निकिताताई केतकर आपल्या रात्रशाळांच्या मदतीला निकिताताईंमुळे ज्या धावून आलेल्या आहेत त्या स्पोर्टमॅनच्या मॅनेजिंग डायरेक्टर सन्माननीय धांबिया मॅडम आपल्या सर्वांचे आदरणीय गुरुवर्य अशोक बेलसरे सर रात्रशाळेचे अध्वर्य आदरणीय खाडीलकर सर मासूमचे ज्येष्ठ पदाधिकारी जगदाळे सर आणि त्यांचे सगळे सहकारी आणि रात्रशाळेतील सर्व ज्येष्ठ मुख्याध्यापक शिक्षक बंधू आणि भगिनी निकिताताई आल्यापासून आपल्या रात्रशाळेची ऊर्जिता अवस्था मिळाली त्याबद्दल माझ्याकडे शब्द नाही आहे. मी अनेकदा सांगितलं उशीर झाला सगळ्या धांब्या मॅम हम 30 साल से इस क्षेत्र में मैं जब स्टूडेंट था तब हम नाइट स्कूल की मूवमेंट चलाते थे और जब सरकार ने हमारी नाइट स्कूल बंद करनी चाहिए तो हमने बड़ा मोर्चा निकाला. तब से ये रात्रशाला और रात्र स्कूल और नाइट स्कूल और हमारा लगाव है. मैं तो टीचिंग फील्ड का नहीं हूँ मगर इन नाइट स्कूल वालों ने मुझे आमदार भी किया विधायक भी किया. इसका कारण कि जो 30 साल पहले हमने जो लड़ाई की थी स्टूडेंट वो भूले नहीं. तो ये न भूलने वाले लोग हैं. आप इतना सा भी करें तो इतने साथ दे मैंने तो इतना सा किया था एक स्टूडेंट होकर. तो आपने जो मदद की है आज निकिताताई जो कर रही है उसके लिए हम इन सभी की तरफ से मैं आपको सलाम करता हूँ. और मासूम नसतं तर आपल्याला कधी संपवून टाकलं असतं. हे मोठ्या प्रयासानं आपल्या आपण रिझल्ट वाढवला आज आपण या इथपर्यंत आलो. आणि निकिताताई एक दिवस आल्या मला आठवत आहे अरुण लावण आणि यांच्यासोबत तेव्हा त्या नाईट स्कूलचा अभ्यास करत होते त्यांच्या ह्याच्यासाठी पण अभ्यासाचा भाग म्हणून त्या ह्याच्यात उतरल्या आणि त्याने आपल्या सगळ्यांना आपलंसं केलं. त्यावेळेला आम्ही त्यांच्या घरी जाऊन माहिती द्यायचो. मी म्हटलं आता कोणी जो अभ्यास करेल त्याला आपण मदत केली पाहिजे. पण त्यांनी नंतर जे आपल्यासाठी केलं ते खूप मोठं आहे. कारण मला आठवतं सर तुम्हाला आठवत सर मी हा आपण तिघं जण अरुण लावण आणि आम्ही निकिताताईंना माहिती द्यायचो नाईट स्कूल म्हणजे काय कशी काय. पण त्यांनी खूप आपल्याला दिलेलं आहे आणि म्हणून निकिताताईंबद्दल पुन्हा एकदा मी ऋण व्यक्त करतो. परंतु आज त्यांनी जो आपल्यासाठी कार्यक्रम बनवला जे मॉड्यूल बनवलं रात्रशाळा विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक आणि व्यवस्थापक या सगळ्यांसाठी त्याला तोड नाही. कारण मी परवा प्रकाश जावडेकर साहेब आले होते तेव्हा आवर्जून मासूमचा उल्लेख केला आणि त्यांना सांगितलं की या पद्धतीनं आम्ही जवळपास 57 शाळांमध्ये हा प्रयोग करतो आहोत. तर त्याला ते आवडलं आणि त्यांनी निकिताताईंना बोलावलेलं आहे. निकिताताई आणि सगळी टीम जाईल दिलेला आणि त्यांना सांगेल आपल्याला जे इथं महाराष्ट्रात संकट होतं तर केंद्राचे शिक्षण मंत्री थेट रात्रशाळेत उतरल्यामुळे आपल्याला एक मोठा आधार मिळालेला आहे. प्रकाशाचा किरण मिळालेला आहे त्यामुळे आपण भिण्याचं कारण नाही. जोवर आपण आहोत आणि आपली मुलं आहेत तोवर या राज्यातली कोणतीही शक्ती आपल्याला संपवू शकत नाही. रात्रशाळा बंद म्हटलंचा मुद्दा करतील शाळा बंद करण्याचा प्रयत्न करतील जो जो रात्रशाळेला हात घालील त्याला त्याला परत जावं लागेल. आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण त्याच एकजुटीने जी 30 वर्षापूर्वी आपण लढाई केली प्रत्येकाने केली तुमच्यातलेच काही जण नवीन आहेत पण जुने अजूनही काही आहेत खाडीलकर सरांपासून बेलसरे सरांपासून तशीच लढाई पुन्हा एकदा करावी लागेल. आणि सरकारला सांगावं लागेल की रात्रशाळा ही इथल्या कष्टकरी वर्गाची गरज आहे त्या वाढल्या पाहिजेत. आम्ही जावडेकरांना म्हटलं की तुम्ही हे गुजरातमध्ये नेलं पाहिजे हैदराबादमध्ये नेलं पाहिजे दिल्लीत नेलं पाहिजे नाईट स्कूल्स आणि केंद्र सरकारने मदत केली पाहिजे. त्या दिवशीच ते प्रश्न विचारताना मला म्हणाले की या मुलांसाठी म्हटलं आता आम्ही मासूम मार्फत देतो काहीतरी पण तुम्ही सगळ्या शाळांसाठी दिलं पाहिजे आहेत त्या शाळांसाठी देऊन उपयोग नाही ते ज्या करतात ते सगळीकडे पोहोचवलं पाहिजे. आणि त्यात त्यांनी लक्ष घालायचं मान्य केलं जेव्हा केंद्र सरकारनेच याबाबत भूमिका घेतल्यानंतर राज्य सरकार काही फार त्याच्या विरोधात जाऊन उलट करेल असं नाही.
लढाई खूप मोठी आहे, पण आपण ही लढू सगळ्या बाजूने लढू. खूप उशीर झालाय, पण आज दिवसभर सुद्धा इतकी महत्वाची कामं होती की ती जरा म्हणालो तुम्ही मला येईन मी, पण थोडं उशीर होईल. माझ्या जगदाळेसांचा फोन आला की खरंच येत आहे काय, म्हटलं नाही मी वाटेत आहे मी पोचतो, मी म्हटलं कसंही करू. आणि आज आलो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपण 100% निकाल 15 शाळेने लावलाय, पुढच्या वेळेला आपण या सगळ्या मासूमच्या सगळ्या जेवढ्या शाळा आहेत त्यांचा 100% निकाल लागेल. कारण शिक्षण सचिव जे रात्रशाळा बंद करा असं म्हणत होते, त्यांनी वेलसेल सरांना तुम्ही काय करता म्हणून सवाल केला, नाईट स्कूल काय मोठं करतात. सर म्हणाले मी 35 वर्ष या क्षेत्रात आहे, तुम्हाला असा अवमान करता येणार नाही. आणि पहा आपण 15 शाळांचा निकाल दाखवलाच आहे, पण पुढच्या वेळेला हे आव्हान पेलू. आणि रात्रशाळा अधिक सशक्त कशा करता येतील, या सगळ्या मुलांना अधिक कशी ताकद मिळेल या दृष्टीनं आपण प्रयत्न करू. आणि मला खात्री आहे की या सगळ्या याच्यामध्ये आपण 100% विजयी होऊ. एकच तुम्हाला मी सांगतो, रात्रशाळेत तुम्ही मला आमदार केलं, तुमचं ऋण तर मला आयुष्यभर कधी विसरता येणार नाही. आणि जे एका विद्यार्थ्याला तुमच्या बरोबरच्या एका विद्यार्थ्याला तुम्ही आमदार केलं, आणि मी जे करतोय तुमच्या समोर आहे, पण तिथे एकटा आहे आणि तिथं ताकद आपली वाढली पाहिजे. आणि म्हणून बेलसरे सर तिथे आले पाहिजे, म्हणजे पहिला नाईट स्कूलचा शिक्षक, नाईट स्कूलचा मुख्याध्यापक आमदार झाला पाहिजे. तुम्हाला आतापासून तयारी लागेल, कारण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये इलेक्शन आहे, त्या तयारीत सर असतात सतत, तरी तिकडे येत राहतात, फ्लॅट स्कूलचं काय सुरू झालं की पुन्हा इकडे येतात. पण म्हणून आपल्याला ठाणे, डोंबिवली, कल्याण, पालघर इथे जावं लागेल आणि आपली ताकद वाढवावी लागेल. मी पुन्हा एकदा ज्यांनी यश मिळवलं त्या सगळ्यांना आणि मासूमच्या टीमला त्यांचं टीमचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. मासूमची ताकद जेवढी वाढेल तेवढी आपली ताकद वाढणार, आणि आपली ताकद वाढेल तेवढी मुलांची ताकद वाढणार आहे. मी इथंच थांबतो, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you.